कायद्याच्या विरोधामध्ये जो हा विरोधी कायदा जो तयार करण्यात आलेला आहे, हा कायदा ज्यावेळेस लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये मांडण्यात आला त्यावेळेस सर्वात प्रथम बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे जे खासदार आहेत त्या सर्व खासदारांनी याचा सर्वात पहिले विरोध केला आणि या विधेयकाच्या विरोधामध्ये मतदानसुद्धा केलेलं आहे. त्या धर्तीवरच बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावती यांच्या आदेशानुसार लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारांनी महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन दिलं आहे की हे कायदा फक्त मुस्लिमांच्याच विरोधातलाचा नसून हा कायदा SC ST OBC मायनॉरिटीज या समस्त बहुजन 85% बहुजन समाजाच्या विरोधातला आहे, त्यामुळे हा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा अशी त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. त्याच धर्तीवर मी प्रशांत भैया डोंगरदिवे बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी या नात्यानं मी या चिखलीमध्ये एक आव्हान केलं होतं. त्या आव्हानानुसार समस्त मुस्लिम समाज बांधवांनी मला या आंदोलनामध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि त्यासोबतच इतर बहुजन समाजातील सर्व समाज बांधवांनी सुद्धा या विधेयकाचे जे संविधानप्रेमी आहेत, जे संविधानाला मानणारे लोक आहेत, ते लोक सर्व जास्तीत जास्त या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आणि हा जो कायदा आहे हा संविधानाच्या विरोधातला आहे, कारण की संविधानाने जो अधिकार हक्क अधिकार दिलेले आहेत त्या सर्व हक्क अधिकाराच्या विरोधातला हा कायदा झालेला आहे. त्यामुळं हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणीसुद्धा आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मान्य राष्ट्रपतीजी यांना केलेली आहे. आणि हा कायदा जर का लवकर तात्काळ नामंजूर झाला नाही आणि रद्द झाला नाही तर आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं देशभर तीव्र आंदोलन छेडू आणि त्याचे पडसाद येणाऱ्या सरकारला ते भोगावे लागतील हे त्यांनी लक्षात घ्यावं.